आज आपण शिकणार आहोत नफा आणि तोटा रोहितने नव्वद रुपयाला एक चेंडू विकत घेतला ज्या किंमतीला एखादी वस्तू खरेदी केली जाते त्याला खरेदी किंमत म्हणजेच कॉस्ट प्राइज असे म्हणतात जे आपण असे संक्षिप्तपणे लिहितो अशा प्रकारे येथे रोहितसाठी खरेदी किंमत नव्वद रुपये झाली रोहितने वरुणला हा चेंडू एकशे वीस रुपयांना विकला ज्या किंमतीला एखादी वस्तू विकली जाते त्याला त्याची विक्री किंमत म्हटले जाते म्हणजेच सेलिंग प्राइस जे आपण एस पी असे थोडक्यात लिहितो जसे येथे रोहितने चेंडू एकशे वीस रुपयांना विकला त्यामुळे चेंडूची विक्री किंमत रोहितसाठी एकशे वीस रुपये झाली वरुणने हा चेंडू रोहितकडून खरेदी केला तर वरुणसाठी एकशे वीस रुपये ही खरेदी किंमत आहे की कि विक्री किंमत विचार विचार करा विचार करा एकदम बरोबर वरुणने हा चेंडू एकशे वीस रुपयांना खरेदी केल्यामुळे वरुणसाठी ही खरेदी किंमत असेल या व्यवहारामध्ये रोहितने चेंडूची चे किंमत म्हणजेच नव्वद रुपये वसूल केले पण त्याला काही अतिरिक्त रक्कमही मिळाली आहे या अतिरिक्त रकमेस नफा म्हणजेच प्रॉफिट म्हणतात जेव्हा विक्री किंमत खरेदी किंमतीपेक्षा जास्त असते तेव्हा त्या व्यक्तीला नफा होतो विक्री किंमतीतून खरेदी किंमत वजा करून हा नफा प्राप्त होतो जसे येथे नफा बरोबर एकशे वीस रुपये वजा नव्वद रुपये बरोबर तीस रुपये याचा अर्थ रोहितने नव्वद रुपये खर्च केले ज्यावर त्याला तीस रुपयांचा नफा झाला येथे नव्वद रुपयाच्या खरेदी किमतीवर तीस रुपये नफा आहे म्हणजेच एक रुपये खरेदी किमतीवर तीस भागीले नव्वद रुपयाचा नफा होईल म्हणजेच एक छे तीन रुपयाचा त्याचप्रमाणे आपण असे म्हणू शकतो की शंभर रुपये खरेदी किमतीवर रोहितला एक छे तीन गुणिले शंभर बरोबर तेहतीस पूर्णांक तीन तीन रुपयेचा नफा होईल शंभर रुपये प्रतीच्या खरेदी किमतीवर मिळालेला नफा म्हणजेच शेकडा नफा म्हणजेच या व्यवहारात रोहितला तेहतीस पूर्णांक तीन तीन टक्के नफा होईल शेकडा नफा नेहमी खरेदी किंमतीवर मिळवला जातो म्हणून खरेदी किंमतीच्या आधारे आपण शेकडा नफासाठी सूत्र लिहितो शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले शंभर टक्के आता व्यवहाराची आणखी एक स्थिती पाहूया समजा रोहितने एखादी वस्तू रुपयांना विकत घेतली आहे पण काही कारणास्तव त्याला ती चोपन्न रुपयांना विकावी लागली या प्रकारे येथे खरेदी किंमत रुपये नव्वद आहे आणि विक्री किंमत रुपये चौपन्न आहे आता विचार करा अशा परिस्थितीत रोहितला नफा होईल का विचार करा अजिबात नाही या व्यवहारात वस्तूंची खरेदी किंमत पूर्णपणे वसूल झालेली नाही म्हणून येथे रोहितला नफा होणार नाही तर तोटा म्हणजेच लॉस होईल जेव्हा विक्री किंमत खरेदी किंमतीपेक्षा कमी असते तेव्हा त्या व्यवहारामध्ये तोटा होतो खरेदी किमतीमधून विक्री किंमत वजा करून हा तोटा मिळतो आता विचार करा की आपण शेकडा तोटा कसा मिळवू शकतो विचार विचार करा विचार करा नफ्याप्रमाणे तोटा खरेदी किंमतीवरच काढला जातो म्हणून तोट्यासाठी आधार देखील खरेदी किंमत असते या आकलनासह आपण शेकडा तोटासाठी सूत्र लिहितो शेकडा तोटा बरोबर तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले शंभर टक्के येथे शेकडा तोटा बरोबर छत्तीस भागिले नव्वद गुणिले शंभर टक्के बरोबर दोन भागिले पाच गुणिले शंभर टक्के बरोबर चाळीस टक्के म्हणजेच या व्यवहारात रोहितला चाळीस टक्के तोटा झाला आहे तर आज आपण नफा आणि तोटा शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण याच्याशी संबंधित काही मजेदार उदाहरणे पाहू